नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. वांग्याची भाजी तर तुम्ही नेहमीच खात असाल आणि त्याच त्या पद्धतीची भाजी खाऊन देखील नक्कीच कंटाळला असाल. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळ्या पद्धतीची आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी वांग्याची चमचमीत भाजी कशी बनवायची ते शेअर करणार आहे. त्याकरिता मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि सोबतच काही साहित्य घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे साल काढून नंतर पातळ काप करून घेतलेत, 2 चमचे पांढरे तीळ आणि त्यासोबत 3 चमचे किसलेलं खोबरंही घेतलं आहे आणि सर्वात शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर. आता हे सर्व मिक्सरमध्ये टाकून याची थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जास्तही पाणी वापरायचं नाही, फक्त 2 ते 3 चमचे. आता हे मी मिक्सरला फिरून घेते. तर बघा, माझी या ठिकाणी या पद्धतीची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट तयार झाली आहे. थोडंसं पाणी टाकल्यामुळे हे व्यवस्थित वाटलं गेलं. आता घेतलेत आपले सर्वात महत्त्वाचे म्हणजेच वांगे. तर हे वांगे बघा, एकदम मस्त असे मीडियम साईजचे आहेत, ताजे आहेत आणि सोबतच काटेरी देखील आहे. आता याचं सर्वात शेवटचं देठ कापून टाकायचं आहे, सोबतच जो काटेरी भाग आहे तोही काढायचा आहे. या पद्धतीने या कळ्यांच्या खाली थोडंसं उलगडून बघायचं, कारण त्या ठिकाणी देखील काही वेळेला कीड असते. तर आपल्याला हे वांगे कापून घ्यायचे आणि त्यासोबत हे किडलेले तर नाही आहे ना, हे व्यवस्थित चेक करायचे. तर याच पद्धतीने मी संपूर्ण वांगे क्रॉस आकारात कट करून घेतलेले आहेत. आता आपण पुढील तयारी करूयात. त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे, त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल टाकलं आहे. त्यामध्ये आत्ताच चिरून घेतलेली वांगीही टाकूयात. वांगी मी चिरल्यानंतर लगेचच परतवून घेतली आहे, त्यामुळे ही मी पाण्यामध्ये ठेवली नव्हती. आणि जर पाण्यात ठेवली असती तर हे वांगे तळताना तेल देखील उडालं असतं. तर आता हे वांगे मस्त असे परतावे याकरिता थोडंसं मीठही टाकलंय, यामुळे वांग्यांची टेस्टही वाढेल. सोबतच ही वांगी व्यवस्थित शिजली तर जाईल आणि वाफणार देखील नाही. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढून घेऊयात. तर बघा, 2 मिनिटांनंतर आपली वांगी छान अशी परतली गेली, यावर छान असे डाग पडलेत बघा या पद्धतीचे. आता हे वांगे आपण बाहेर काढून घेऊयात. आता कढाईत थोडंसं तेल शिल्लक आहे, ते गरमच आहे, त्यामध्ये आणखी 1 चमचा तेल टाकलंय. त्यामध्येच 1/2 चमचा मोहरी टाकूयात. मोहरी छान अशी पहिले फुलू द्यायची, यामुळे भाजीला फोडणी छान बसते. 1/2 चमचा जिरेही टाकले, जिरे देखील छान असे फुलू दिले. आता एक मध्यम साईजचा कांदा एकदम बारीक स्वरूपात कट करून घेतला, एकदम बारीकच कट केलेला असावा. आता तो या तेलामध्ये टाकून छान असा सॉफ्ट होईपर्यंत मध्यम गॅसवर परतवून घेऊयात. सोबतच टाकूयात 1 टोमॅटो जो मी एकदम बारीक स्वरूपात कट करून घेतला. याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता. आता हा देखील सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतवून घेऊयात. सॉफ्ट होण्याकरिता यावर झाकण ठेवायचे, म्हणजे हे पटकन सॉफ्ट होतं. 1 मिनिट झालेला आहे, बघा आपला कांदा आणि टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेत. टोमॅटो छान असा मिक्स केला जातोय किंवा दबला जातोय. आता यामध्ये काही सुके मसाले टाकूयात. 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा धना पावडर तुमच्या आवडीप्रमाणे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय, याऐवजी तुम्ही घरगुती काळं तिखटही वापरू शकता. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट कलरकरिता पूर्णतः ऑप्शनल आहे. 1/2 चमचा लाल तिखट, लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत 1/2 मिनिट परतवून घेऊयात. मसाले छान असे परतले गेल्यानंतर यामध्ये मगाशी तयार केलेलं वाटणही टाकायचंय. या वाटणामधील जे काही साहित्य आहे ते आपण पहिले अगोदर परतवून घेतले नव्हते, त्यामुळे हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत किंवा व्यवस्थित शिजलं जाईपर्यंत परतवून घ्यायचंय. म्हणजे मग या वाटणातील जो काही कच्चेपणा असेल तो पूर्णतः निघून जाईल. वाटण छान असं परतलं जावं याकरिता मी यामध्ये 1/2 कप पाणी टाकते. मसाल्याच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं, ते निघावं याकरिता त्यामध्येच पाणी टाकलं होतं. आता यावर झाकण ठेवून छान असं शिजवून घेऊयात. मध्ये आधी यावरचं झाकण काढून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, यामुळे आपलं जे वाटण आहे ते कढईच्या तळाशी चिकटणार नाही. तर बघा, 2 ते 3 वेळेला झाकण खोलून मी हे वाटण छान असं परतवून घेतलंय. आपलं वाटण छान असं कोरडं झालंय, थोडंसं तेल देखील सुटल्यासारखं दिसतंय. आता यामध्ये टाकूयात 1.5 ग्लास कोमट पाणी. तर कोमटच पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा, यामुळे आपल्या भाजीला तरी एकदम मस्त छान येईल. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी तुम्हाला रसा कितपत घट्ट पातळ हवं आहे या पद्धतीने ठेवू शकता. आणि हे पाणी वापरताना कोमटच वापरा, यामुळे भाजीला तरी छान येईल.
भाजीला एक छान अशी उकळी आली आहे। आता या वेळेला यामध्ये आपण परतवून घेतलेले जे वांगे होते ना ते टाकायचे। हे वांगे जास्त शिजलेले नव्हते, फक्त 30% शिजलेले असतील, त्यामुळे हे पुन्हा एकदा शिजवून घ्यायचेत। मीठ अगोदरही आपण थोडंसं टाकलं होतं, त्यामुळे रश्श्यापुरतंच म्हणजेच फक्त 1/4 चमचा मीठ टाकलंय, व्यवस्थित मिक्स करून देतीये। आता यावर झाकण ठेवून कमी गॅसवर ही भाजी आपण वांगे शिजेपर्यंत शिजवून घेऊयात। साधारणतः 5 ते 7 मिनिटे झाली आहेत, माझी वांगी छान अशी शिजलेली आहे। सुरुवातीला ही वांगी या रश्श्यावर तरंगत होती, तर आता थोडीशी खाली गेल्यासारखी दिसतीये, तरी देखील मस्त आली आहे। थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली आहे, व्यवस्थित मिक्स करून घेते। बघा एकदम मस्त अशी वेगळ्या पद्धतीने झणझणीत आपली वांग्याची भाजी या ठिकाणी तयार झाली आहे। तुम्ही या पद्धतीने कधीही वांग्याची भाजी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। गॅस बंद करायचा आहे आणि फक्त 1 मिनिटाकरता यावर झाकण ठेवायचंय। 1 मिनिटानंतर बघा आपली भाजी मस्त अशी व्यवस्थित सेट झाली आहे, छान अशी तर्रीदार दिसतीये। ही तुम्ही मस्त अशी चपातीसोबत, नानसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबत देखील सर्व्ह करू शकता। सगळ्यांसोबत मस्त अशी परफेक्ट बसेल। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, यामुळे माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना अगोदर मिळेल।